तुमची मनान आयडियल कितले? एक दोन एस झेड गोंयाक जाय, हय एक दोन असल्या पुरे, एक दोन असल्या पुरे. आणि तातूंतल्यान आमगेली एम्प्लॉयमेंटाची समस्या खूप प्रमाणात सुटतली. खूप प्रमाण किती असा, जे मनीस काम करता खंयचे प्रकल्प ते कॅन्टीन एक गजाल म्हणतात की ह्या कॅबिनेटा भीतर असे काही मंत्री आशिल्ले जे दर आत्रे पैऱ्यान वचून मुख्यमंत्र्यांचेर दबाव हाडटाले. तुम्ही आशिल्ले जाल्यार ते तुमचेर दबाव हाडपाक शकनाशिल्ले. हांव नकळो, कारण तुमचे बरोबर काम केल्ले मनीस सांगतात की साहेबांचेर दबाव हाडप शक्य जायना. तशें हांव काय सांगू, तुम्ही मुख्यमंत्री असताना हातूंतले खूप जण आशिल्ले, ते येऊन दबाव विवाह हाडटाले. हांव कायद्यान वयतालो, जे कितें कायद्या भायर आमी काम करूच नजो. खूप जण येताले अशी रिक्वेस्ट घेऊन दबाव हाडपाक, पण तुम्ही ऐकून केन्ना केन्ना हांव त्यांना दाखयतालो बाबा हे असे असे असा म्हणून, आणि काय हे करपाक जायना म्हणून. हय, वॉट इज पॉसिबल यू कॅन डू, वॉट इज इम्पॉसिबल हाऊ कॅन यू डू इट. सभापती म्हणून अनुभव कसा आशिल्लो? बरो अनुभव येयलो म्हाका, घटनेचो अभ्यास करचो पडलो. धाव्या हेचे काय म्हणटा ते काम, तुमचे शेड्यूल जे असा कोकणीन आणि मराठी खंयचे टेन्थ शेड्यूल त्याचा अभ्यास करचो पडलो. आणि भायरही म्हाका वचून एक संधी मेळली इंटरनॅशनल कॉन्फरन्सिसात, आणि एक बरो अनुभव आयलो. एक दोन निर्णय असतात ज्यांचेर वाद झाले. एक सुरवातीचो जो पर्रीकार सरकार जेन्ना अल्पमतात गेले त्या वेळा वेला निर्णय, आणि मागीर जेन्ना परत दिगंबर कामतेंची सरकार अल्पमताक वचपाची आयली त्यांना ढवळीकार भावांक हे करपाचो डिस्कॉलिफाय करपाचो निर्णय. तुम्ही या दोन्ही निर्णय आज कशी डिफेंड करता? हांव ते रिझर्व दवरलेले असे. काय झाले, पक्षाचे निर्णय आणि याचा निर्णय तेचेर भासाभास झाली. समबडी वेंट टू इन अन अपील टू मी, आणि तेचेर आम्ही हे केले, त्यांना थोडे दीस सस्पेंड केले, आणि मग त्यांचे सस्पेन्शन काढून उडयले. That is now a past history. आता काय तर काही येणार. बट यू फील दॅट त्या टायमार ती ॲक्शन घेऊन बरोबर आशिल्ले ना? फॉर द टाईम बिंग कोणी जर अपील येईल जर तिचे विचार करून हे करूक जाय ना. फॉर द टाईम बिंग इमिजिएटली आय रिमूव्ह देअर सस्पेन्शन. त्याच्यानंतर सभापती परिकर त्यांना अल्पमतात हा सभापती नसतो, हा विरोधी पक्ष नेतो. हय, तुम्ही विरोधी पक्ष नेते आशिले, मागीर विश्वास सतरकार गेले, हय मागीर तुमगेले सगळे त्यो घडामोडी झाल्या, आणि ताजे उपरांत स्पिकराच्या रोलाचेर परत हे झाले की स्पिकर विधानसभेक बायस असतो काय ना, किंवा स्पिकर कितलो बायस असता, का स्पिकर वो पक्षापासून अलिप्त रावपाक शकता काय कितें, तुमचो अनुभव कितें? स्पिकर कितपत अलिप्त राहू शकता आणि राहू शकना ही एक कॉन्ट्रोवर्सी असा. आणि विरोधी पक्ष सदांच म्हणतो स्पीकर बायस असा. हजेर एकदा अविश्वास ठराव सुद्धा हाडलो, बरोबर, परंतु डिफेंड केलं. आणि म्हाका काही लोकांनी असे मेसेजीस धाडले की तुम्ही बरोबर केले, किती तुम्ही जे निर्णय घेतात ते बरोबर. कितलो अलिप्त राहू शकता सर स्पीकर? जाता इतलो अलिप्त राहू शकता आम्ही, तितूर काय हरकत ना. जेव्हा डे टू डे कामकाज असता हा सरकारक ओडीर हाडटा केन्ना केन्ना, हांवे ते फाटी राहूंक ना डेफिनेटली, उत्तरां सारखी येनात, मागीर म्हणून आर्डावर जाता गर्दावळ असेंब्लीन कित्याक जाता, तर सरकार केन्ना केन्ना उत्तरां सारखी हे करूंक सोदता. सर क्रायसीस सिच्युएशन जेन्ना असतात, सरकार अल्पमताक वता किंवा असली गजाली खंय कोण तरी सरकाराचो पाठिंबो काढून घेता, त्यांना पक्षाचा कितलो दबाव असता सभापतीचेर? ना, हांव माझ्या स्वतःच्या हेचेर, हांव माझ्या पक्षाचो केन्नाच दबाव येऊ ना म्हाका. आतां काल आतां तुमकां सांगता, ती आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या हातान काही चॅप्टर्स घातले आणि हितूर आमच्या पब्लीक अकाउंट्स कमिटी,
त्यांना हांवें ते वाचून पळयले. परत ज्या लोकांनी सयो करपाक नाकारलेले त्यांनाय विचारले कित्याक तुम्ही हे केलं, ते म्हणाले आम्ही जे किती हे केलं आमकां वाचूंक दिवंक ना. आणि ते खरे म्हटले जाल्यार तो जो रिपोर्ट जो असता तो सेक्रेटरीन बरोवपाचो असता, तो आपल्या लीडर ऑफ ऑपोजिशन बरोवपाचो नसता, चेअरमनान बरोवपाचो नसता. आणि तो मान्य जाऊंक जाय, सात जणां पैकी चार जणांनी सयो करपाचे मान्य करूंक ना म्हणून तो मांडूंक दिवंक ना आम्ही. डझन बिकम अ रिपोर्ट. तुमची जी स्पीच आशिल्ली विश्वास राठोडांनी सभापतींची, ताजी उपरांतची जी डिफेंड करपाची स्पीच आशिल्ली ती भरपूर गाजली. ताजेर तुम्ही विरोधी पक्षाकडे संपर्क हेडवून घेतलो आणि तुम्ही विरोधी पक्ष पुढाऱ्याकडे हेडवून घेतलो आणि तुम्ही सरळ तुमचं सांगले की तुम्ही तुमच्या मुलांच्या वयर सरपात दिना. तुम्ही सदांच सगळ्यांना सांभाळता, सौम भाषेन सांगता, केन्ना केन्ना तापता, तुमचो अधिकारी असा. त्या दिस तो जेन्ना म्हाका डिफेंड करचें पडलें आनी हांव सकयल देंवलो, सभापतीच्या खुर्चेर नासलो हांव, बरोबर एक म्हाजी बाजू मांडपाक थंय बसलो. आनी हांव कितें पळयलें जें कितें जाता विधानसभेंत तेच्या प्रमाणे हांव उलयलो. समजलें? कित्याक काही तेंचे सभासद तेंकां टायम गावनासलो आनी तेंच्यांनी तशें सांगलें आमकां उलोवंक तुमी दिनात. जेन्ना तेंचो नेतो उबो रावता तेन्ना बाकीच्यांक उलोवंक हक्क नासता. आनी हांवें तेंकां सांगलें तुमच्या नेताक सांगात तुमी म्हणून. एक सदांच जी लोकां खातीर कुतुहलाची गजाल आसता तेन्ना जेन्ना विश्वजीत राणे विधानसभेक उलयतात आनी तुमी सभापती म्हणून तांकां टॅकल करतात, खूब फाटी आसता जाला की तुमकां तांकांय बी इंस्ट्रक्शन्स दिवचे पडल्यात, एकदा तापोवचें पडलां, हें अशें करनाका म्हण सांगचें पडलां. कशें बॅलन्सींग करतात एक बापूय आनी एक स्पिकर, बॅलन्सींग कसो करतात? थंय हांव बापूय आनी स्पिकर म्हणून नानी ना, हांव सभापती आनी तो मिनिस्टर गव्हर्मेंटचो. आनी तो गव्हर्मेंटची बाजू मांडूंक जेन्ना कमी पडटा तेन्ना हांव म्हाका तांकां वडील काडचें पडटा. हांव ते बाबू आजगांवकराकय तेंच सांगता आनी म्हाज्या चल्याकय तेंच सांगता. You are a minister and you have to reply. What the opposition je kide vicharta, clarification vicharta, diyat tumi. Tumka lipopache kaya asa? Democracy, amchi lokshahi, manje pardarshakta. Pardarshakta. And then, kai kena kena officer and protect kudum hoita. Ani kide chukwa asa. Chukwa asa, te mani kudum. Samalhe. एक बापूय म्हणून पळयतना तुमकां तांचो विधानसभेंतलो पर्फोमन्स कसो दिसता? ही हॅज डन वेल. हांव हे म्हणा ना म्हाजो चलो म्हणून, पूण हीज रिप्लाय तुमी सुद्दां थंय बसल्या बसल्या लोकांनी सुद्दां म्हाका सांगलां की ही इज कमींग अप वेल, इज अ न्यू कमर, ही वील मोल्ड.